मित्रांनो, अमेझॉन या कंपनीतर्फे लेटेस्ट वर्क फ्रॉम होम अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही इथे वाचू शकता, या जर स्टेटमधून तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता. जसं कर्नाटक झालं, तामिळनाडू झालं, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि यात आपलं महाराष्ट्र सुद्धा आहे. यस, तुम्ही जर महाराष्ट्रमधून असाल तर या जॉबसाठी अप्लाय करू शकताय. कुठली प्रोसेस आहे तर रजिस्ट्रेशन अँड कम्प्लीट ऑपरेशन्स यासाठी ही पोस्ट असणार आहे. अगदी इझी प्रोसेस आहे. सगळी माहिती तुम्हाला सांगतोय कशाप्रकारे अप्लाय करायचं. खासियतीची अशी की भरपूर सारे बेनिफिट मिळतात. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे लॅपटॉप, कम्प्युटर या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, सगळी माहिती सांगतोय. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा, कारण की डेली नवीन नवीन जॉब अपडेट तुमच्यासाठी आणतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, अमेझॉन या कंपनीबद्दल तुम्ही ऐकूनच असाल. कस्टमर केअर झालं, कस्टमर सपोर्ट झालं, असे भरपूर सारे रोल्स असतात. पण अमेझॉनच्या बाकीच्या पण प्रोसेस असतात. जसं की बघा, रजिस्ट्रेशन. कोणी अमेझॉनवर आलं, मग अमेझॉन प्राईमसाठी रजिस्ट्रेशन करताय, किंवा इथे वेगवेगळे सेलर्स आहे ते रजिस्ट्रेशन करताय, त्यांना काही प्रॉडक्ट त्यांना अमेझॉनवरून सेल करायचं आहे, मग त्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यांची जी कम्प्लीट प्रोसेस कशाप्रकारे करून घ्यायची, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगत होतो, अमेझॉन नेव्हर आस्क फी. म्हणजे तुम्हाला इथे जॉबला लागण्यासाठी किंवा जॉब मिळवण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी किंवा भरती प्रक्रियेसाठी अमेझॉन कधीच कोणाकडून एक रुपया सुद्धा घेत नाही. त्यामुळे 100% फ्री ऑफ कॉस्ट आपण इथे अप्लाय करू शकतोय. अनेक जण काय करतात, त्यांना वाटतं यार पैसे भरले तर आपलं जॉब लागेल, पण असं नाही आहे. ज्या टॉप लेवलच्या कंपन्या आहेत, जसं टाटा झालं, अमेझॉन झालं, ॲसेंचर झालं, या कधीच कोणाकडून कुठल्याही हायरिंग प्रोसेससाठी पैसे घेत नाही. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकता, 3 ते 4 लाख रुपयांचं इथे पॅकेज असणार आहे. 0 to 5 इयर्सचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही फ्रेशर जरी असाल तरी अप्लाय करू शकताय, आणि 5 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे तरी अप्लाय करू शकताय. हायरिंग ऑफिस हैदराबादमध्ये आहे, पण जसं मी तुम्हाला सांगितलं, यापैकी तुम्ही कुठल्याही स्टेटमधून असाल तर इथे आपलं महाराष्ट्रसुद्धा आहे. मग तुम्ही महाराष्ट्रातनं आहात तर इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, आता नेमकं ही हायरिंग प्रोसेस कशी होते, कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, तर इथे बघा यांनी हा फॉर्म दिला आहे, यावरून आपण डायरेक्ट अप्लाय करू शकतो. जस्ट तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे, ते पण तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी समजून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी. म्हणजे तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, तर थोडक्यात तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे ईमेलवरून किंवा टेलिफोनवरून किंवा चॅटद्वारे. यांचे जे पण कस्टमर्स आहे, बायर्स आहे, मर्चंट्स आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला इथे कम्युनिकेट करायचं आहे. मग त्यांना काही रजिस्ट्रेशन करायची आहे, कुठली प्रोसेस पूर्ण करायची आहे, मग ती होत नाही आहे, तर त्यांना त्यामध्ये हेल्प करायची, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. ओके, त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, त्यावर तुम्हाला इथे काम करावं लागणार आहे. इथे काय बेसिक क्वालिफिकेशन आहे तर ते पण तुम्ही बघू शकता. इंग्लिश लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आली पाहिजे. ओके, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं पाहिजे. बाकी जे रेग्युलर क्वालिटीज आहेत त्या जर तुमच्याकडे असेल, चिपमध्ये काम करायला तुम्ही तयार असाल, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, अंडर ग्रॅज्युएट तुम्ही करता तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. इथे बघा दिलं, रोटेशनल शिफ्ट असणार आहे, जी की 24/7 असते, आणि ही जी शिफ्ट जी आहे ती 3 ते 4 महिन्यानंतर बदलत असते. ओके, 2 consecutive days off म्हणजे आठवड्यातनं 2 दिवस सुट्टी असणार आहे, 5 दिवस काम असणार आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तर इथून तुम्ही अप्लाय करू शकता. पण इथे बघा डायरेक्ट लिंक दिली आहे, ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला अमेझॉन वेबसाईटवर तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून नेक्स्ट म्हणायचं आहे. त्यानंतर कशाप्रकारे फॉर्म भरायचा त्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती येऊन जाईल. इथे बघा वेगवेगळ्या पोस्ट आल्या, त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. तर इथे बघा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कुठून माहिती मिळाली, तर समजून घ्या ऑदर्स तुम्ही इथे टाकलं. मग ऑदर्स यूट्यूब टाका किंवा गुगल टाका. तुमचं पूर्ण नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, जन्मतारीख, मेल आहात, फिमेल आहात टाकून घ्यायचं आहे. सिटिझनशिप, जी की आपली इंडियन आहोत, इंडियन टाकून घ्यायचं आहे. डिसेबल तुम्ही असाल तर यस करा, नसेल तर नो करायचं आहे. ॲड्रेस तुमचा इथे टाकून घ्यायचं आहे. एज्युकेशन किती झालं आहे, 10वी झालं आहे, डिप्लोमा झालं आहे, 12वी झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, जे पण झालं आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. कधी पासआउट झाला ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन टाईप काय केलं, तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ऑदर्स केलं असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे का, असेल तर टाका, नाही तर तुम्हाला इथे 0 टाकून घ्यायचं आहे. आता सध्या तुम्ही काम करताय का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. काही नोटीस पिरियड आहे का, तर नसेल तर तुम्ही डायरेक्ट करा की आय कॅन जॉईन इमिडिएटली. हे एक चांगलं उत्तर आहे, नक्की यावरच क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला किती सॅलरी पाहिजे हे सगळी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. सगळा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. तुमचा पॅन नंबर, त्याच्यानंतर तुमच्याकडे MS Excel नॉलेज आहे का, तर यस करायचं आहे. जर तुम्ही नो करताय तर सिलेक्शनचे चान्सेस कमी होणार आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आता अनेकांना वाटेल यार इथे सेफ आहे की नाही आपले पॅन कार्ड डिटेल्स देणं, आधार कार्ड डिटेल्स देणं, तर तुम्ही ते वाचू शकताय. ॲमेझॉन हायरिंग ॲमेझॉनच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अप्लाय करतोय. ॲमेझॉनवर तुमचा अकाउंट असेल तर ऑलरेडी आपले डिटेल्स त्यांच्याकडे आहेच, त्यामुळे इथे जरी अप्लाय करताय तर तेच डिटेल्स असणार आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला तुमचा सेव्ही म्हणजे रिझ्युमे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही जी माहिती भरली आहे ती जर योग्य असेल तर तुम्हाला इथे मेल येतो. त्यानंतर तुमची ऑनलाईन असाइनमेंट टेस्ट होते आणि ती टेस्ट झाल्यानंतर तुम्ही ॲमेझॉन जॉईन करणार, जे की 12 महिन्यासाठी हे काम असणार आहे. ओके, तर जे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.